आता पांडसले जड आणि हलका ही संकल्पना स्पष्ट करी देवासाठी आपण आपल्या घरमधल्या आणि आपल्या आजूबाजू असणाऱ्या अनेक वस्तूंचा वापर करू शकतो. जसं काही दगड किंवा बॉल, फुगा, वया किंवा एक प्रकारने दोन वेगवेगळ्या आकारण्या वस्तू वापरू शकतो. पाण्याने बाटली, घरमातला डबा, यावरून आपण आपल्या पांडसले जड वस्तू कोणती आणि हलकी वस्तू कोणती ही समजाळी सर देऊ शकतो. पण एक काळजी आपण लेवान पाहिजे की आपल्या पांडसले ही एक गोष्ट निदर्शनास आणि देवान पाहिजे की कोणतीही मोठी वस्तू ही वजनले जड राहत नाही. वस्तूंना बाह्य आकार मोठी आकार ते लहान असो मोठी असो त्यावरून त्यांना वजनमा फरक पडत नाही. धन्यवाद.